आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय विज्ञान यामधील कृतीपत्रिका 8वी यासाठी संदर्भ आहे इयत्ता 7वी मधील प्रकरण 6वे भौतिक रेषेचे मापन हे आज आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे कृती करून चौकटीत मापी लिहा. यामध्ये तुमच्या वहीची लांबी व रुंदी मोजा असं दिलेले आहे आणि इथे एक चौकट दिलेली आहे. यामध्ये वहीची लांबी आणि रुंदी इथे लिहायची आहे. तुम्ही तुमच्या वहीची लांबी आणि रुंदी ही मोजायची आणि इथे लिहायची आहे. मी माझ्या वहीची लांबी आणि रुंदी मोजली तर लांबी 12 सेमी व रुंदी 10 सेमी ही आलेली आहे आणि ती इथे लिहिली. प्रत्येकाची वेगवेगळी असेल. दुसरा प्रश्न, एका दुकानातून 4 मीटर कापड खरेदी केले परंतु घरी प्रत्यक्षात कापड मोजले तर ते कमी निघाले असे का झाले? दुकानातील माप हे प्रमाणित नसल्यामुळे असे झाले असेल. कारण लिहा, एका व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन 50 किलोग्रॅम आहे पण त्याच व्यक्तीचे चंद्रावरील वजन 8.3 किलोग्रॅम आहे. वजन म्हणजे कोणत्याही वस्तूला लागणारे गुरुत्वीय बल होय. चंद्रावर गुरुत्वीय बल हे पृथ्वीपेक्षा कमी आहे म्हणून एका व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन 50 किलोग्रॅम आणि चंद्रावरील 8.3 किलोग्रॅम आहे. तुम्ही बाजारातून भाजीच्या दुकानातून भाजी खरेदी करताना कोणती दक्षता घ्याल? भाजी मोजण्यासाठी वापरला जाणारा तराजू प्रमाणित आहे का आणि वापरण्याची पद्धती योग्य आहे का या गोष्टी तपासून घेऊ. खालील चित्रातील साधने काय मोजण्यासाठी वापरतात ते सांगा. पहिल्या चित्रात दिलेली आहे घड्याळ ही वेळ मोजण्यासाठी वापरतात. दुसऱ्या चित्रामध्ये तापमापी दिलेली आहे हे तापमान मोजण्यासाठी वापरतात. तिसऱ्या चित्रामध्ये ॲमीटर दिलेलं आहे हे विद्युतधारा मोजण्यासाठी वापरतात. तर चौथ्या चित्रामध्ये आपल्याला ही धारकता मोजण्याची मापं दिलेली आहेत.